आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशात टेन्शन घेता ओ रमाकांत मयेकरा? हव्या तर अख्ख्या लग्नाची सगळी जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेतायची लगान. नाही हो, नाही तसं नाही, म्हणजे घाईघाईत कोणाला काही कमी पडायला नको म्हणून मी तसं म्हणत. काही एक कमी पडायचं नाही हो, एका मुलीच्या बापाचं शब्द. पण मग 14 तारीख अगदी आमच्या मनातलं बोलला. मग फिक्स करून टाकू 14 तारीख मस्त. आमका चला बघा मीनाताई, तुम्ही ना विक्रांतराव का फक्त घोडीवर बसवून पाठवायचा, बाकी सगळी जबाबदारी माझी शिरला का ना. हो हो, बाकी देण्या घेण्याचं काय ना ते आपण नंतर बघू. रेश्माला ना आम्हाला जाऊन आनंदाची बातमी द्यायची, ते आधी सांगून येतो. हा चला नाही सांगूयात आपण, पण तुम्ही पण विक्रांतरावांका कळवा. हो चला येतो. हा मीनाताई काय एवढ्या मोठ्या लग्नाची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर खाऊची गोष्ट. वेळ कसा वाया घालवायचो, आम्ही निघतो. हा चला बाबा चला थांब. उगाच रागाच्या भरात भलते असेल तर निर्णय घेऊ नकोस, मी बघतो काय करायचं. झालं समाधान? मला वाटलंच होतं हे होणार. मग तू असं बोलतो जसं काय सगळं माझ्यामुळे घडतंय. मग कोणामुळे घडतंय? विक्रांत, हे विक्रांत, विक्रांत ऐक, विक्रांत, विक्रांत मग कोणामुळे घडलंय? तुला ना विक्रांत बोलायचं धाडसच करायला नको. बसलाय रेश्माशी एंगेजमेंट करून. हे बघ, माझी इच्छा नव्हती त्या पुरुषी एंगेजमेंट करायची, गिरीजा म्हणाली म्हणून मी तयार झालो, नाहीतर या पुरीसोबत आयुष्यात मी एंगेजमेंट केली नसती. अरे पण त्यामुळे तू तुझ्या आयुष्याचे 3-13 वाजवून घेतलेस ना. अरे मी नसतो करत रे हिच्याशी लग्न. नसतो करत ना? नाही करत ना लग्न? नाही रे. मग एक काम कर विक्रांत, पळून जा, गिरीजा सोबत पळून जा आणि देवळात जाऊन लग्न कर. दे बाय मी करते. आई हो का उठलात? मी म्हंटल ना मी करते सगळं. अगो बाय, भाजी नीट करते ना, बसून बसून कंटाळा आला मला. नाही नको, ताईंनी बघितलं ना आपल्या दोघींना बोलणी खावी लागतील. काय नाही बोलणार, मी तिची आई आहे की ती माझी आई आहे. थांब गो, कंटाळा आला मला. तांदूळ निवड जा. बाय तू चिडली काय गो? मी तुझं ऐकत नाही म्हणून चिडली. हे बघ, ठेवून दिलं हा मी, नाही करणार काम. तू सांगशील ना त्याच्यानंतरच कामाला हात लावे ना. नाही आई, मी चिडले नाहीये तुझ्यावर. मग अशी सगळे होते म्हणून मी बोलले नाही, पण आता थोडं उदास उदास वाटतंय. काय झालंय ताई? सोनल जॉब सोडून कायमची गावी निघून गेली. काय बोलते, काय झालं? तिच्या बाबांची तब्येत वरचेवर बिघडत असते, आईला एकटीला सांभाळता येत नाहीये म्हणून सोनलला जावं लागत. जाऊ दे गो मग, बिचारी पोर बाबांच्या काळजीने बेजार झाली असेल. जाऊ दे तिला, त्याचं जाणं गरजेचंच होतं ना. हो आई मान्य, आता खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. कुठलंही संकट येऊ ती नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. आता ती नाही आहे तर काय करू काय नाही काहीच कळत नाही. ते डॉक्टर आणि ती दुसरी कुठली नर्स तुम्हाला त्रास द्यायची संधीच शोधत असतात. आता तुम्ही एकट्या पडलाय म्हटल्यावर त्यांचं चांगलंच भावेल हो. बाय नको काळजी करू तू,
तो देव ना वरून सगळं बघतो. एक दरवाजा बंद झाला ना तर तो दुसरा दरवाजा नक्की उघडतो बघ. तुझ्या पाठीशी तो रवळणार आणि तुझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत. नको काळजी करू तू. हा कप तुझ्यासाठी. म्हणजे हा जास्त गोड आहे. तुला गोड चहा आवडतो ना? तुझी रूम खरच खूप छान आहे आणि तुमचं घर पण खूप छान आहे. थँक्यू. हो आमचं नाहीये, भाड्याच आहे. भाड्याचं असलं मग काय झालं? घर हे घर असत आणि तसंही घर हे घरातल्या माणसांनी बनत. तुझ्या मनात तुझ्या होणाऱ्या बायकोच चित्र असेल ना, तिच्या बद्दल बोल असं म्हणत होते मी. माझं जे काही स्वप्न आहे, माझं जे काही पॅशन आहे ना, ते समजून घेऊन माझ्या पाठीशी उभी राहणारी हवी, आयुष्यभर साथ देणारी हवी, अशी